एक मे जागतिक कामगार आणि महाराष्ट्र निर्मिती दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो. विविध शासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण या निमित्ताने करण्यात आलं. या प्रसंगी शासकीय ध्वजारोहण सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, मुख्याधिकारी डॉक्टर सचिन बांगर आदींसह मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. पोलीस दलाच्या वतीनं राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांची देखील उपस्थिती होती. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्तानं सर्व कामगार बंधूंना आणि शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कामगार दिनाच्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष सर्वांना चांगलं जावं याची विनंती अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. मी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्व माझ्या कामगारांना, त्याचप्रमाणे माझे सर्व शेतकरी, सर्व मजूर, शेतमजूर, सर्व नागरिक सर्वांनाच मी या ठिकाणी संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण यांनी केली. पूर्वी अनेक भाषांचं हे राज्य होतं. त्यांनी गुजरातमधून महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य केलं, असं यावेळी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सांगितलं. महाराष्ट्र दिन तथा जागतिक कामगार दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचे, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश त्या ठिकाणी आणला. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. द्विभाषिक राज्य त्यापूर्वी होतं, त्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात असे स्वतंत्र दोन राज्य झाली. महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की ज्याच्या नावामध्ये राष्ट्र असा उल्लेख आहे. आणि महाराष्ट्राने भारताच्या प्रगतीमध्ये, भारताच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये खूप मोठं योगदान दिलं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यासारख्या राज्यकर्त्यांची भूमी आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर आणि असे अनेक थोर समाज सुधारकांची ही भूमी आहे असा आपला महाराष्ट्र, त्याच्याविषयी आपला नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे, वाटला पाहिजे. हे महाराष्ट्र सर्व क्षेत्रामध्ये भारतामध्ये अव्वल दर्जाचं राज्य व्हावं हीच प्रार्थना या निमित्ताने मी करतो. आज आपण कामगार दिन साजरा करत आहोत. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जो आनंदाचा क्षण असतो तो येत असताना जे श्रमिक, ते शेतातले असतील किंवा कारखान्यातले असतील, जे श्रमिक त्या ठिकाणी राबतात त्यांच्या घामातून आपली समृद्धी निर्माण होत असते. म्हणून अण्णाभाऊ साठे यांचं एक सुंदर वाक्य आहे की ही धरती, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकाच्या तळहातावर विसवलेली आहे किंवा पेललेली आहे. आणि मग अशा या कामगार बांधवांना या निमित्ताने मी अभिवादन करतो. यावेळी शिक्षक, नगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी तसेच अनेक शासकीय अधिकारी कर्मचारी यांची देखील मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.